compile time, initialization of one dimensional array. So compile time, कैसे करते हैं क्या जब compile time initialization of one dimensional array तो पहले हाँ, प्रोग्राम अपन करते हैं. हाँ, लिस्ट ऑफ वैल्यूज है. लिस्ट ऑफ वैल्यूज कशा है कि कंपाइल टाइम अपन वैल्यू घेतो आणि कंपाइल टाइम वैल्यू घेऊन अपन अपने जे वैल्यूएटर वैल्यू डिस्प्ले करतो. वन डायमेंशनल एरे वैल्यू घ्यायचे तर आता ह्या वन डायमेंशनल एरे मध्ये वैल्यूज कसे घ्यायच्या टू व्हेरिएबल मध्ये लागणार. सो फर्स्ट वी डिक्लेअर हियर इंटीजर n ऑफ 5 इज इक्वल्स टू 1, 2, 3, 5 देन नेक्स्ट वन आणखी एक व्हेरिएबल आपण इथे डिक्लेअर केलं इट इज ऑल्सो व्हॉट इज i. ओके, सो डिक्लेअर केलेला हा व्हेरिएबल आहे i की जो लूपसाठी यूज केला गेला. नाव आता त्याच्यामध्ये यूज करूयात CLRSCR फंक्शन. ओके, नेक्स्ट वन आपल्याला व्हॅल्यू डायरेक्टली डिस्प्ले करायची आहे तर वापरला प्रिंट आहे. डिस्प्ले अरे एलिमेंट्स देन नाउ नेक्स्ट वन फॉर फर्स्ट इनिशियलाइज द वैल्यू ऑफ फॉर वेरिएबल आई इज इक्वल टू 0 देन आई गोज टू आई लेस देन गो टू देयर 4 एंड नाउ नेक्स्ट वन आई प्लस प्लस. ओके, सो देयर नेक्स्ट वन कर्ली ब्रैकेट ओपन एंड यूज हियर प्रिंट इफ स्टेटमेंट स्लैश एन परसेंट डी डबल कोट कंप्लीट कॉमा एन ऑफ आई देन gets the statement curly bracket close. आता ह्याच्यामध्ये जे व्हॅल्यू घेतलेली आहे त्या व्हॅल्यू द्यायच्या आहेत ह्या आपल्याला स्टॅटिक व्हॅल्यू दिलेली आहे आणि ह्या लिस्टमध्ये जे स्टॅटिक व्हॅल्यू आहे त्या स्टॅटिक व्हॅल्यू आपल्याला डिस्प्ले करायची किंवा इथं व्हॅल्यू जे घेतलेली आहे त्या व्हॅल्यू इथे आपल्याला प्लेस करायची. इथे ह्या व्हॅल्यू जेव्हा आपण प्लेस करतो तेव्हा त्याच्यामध्ये लिस्ट ऑफ इंडेक्स कसा क्रिएट होईल तर त्याच्यामध्ये हा लिस्ट ऑफ इंडेक्स क्रिएट झालाय तर एन ऑफ झिरो च्या लोकेशन ला म्हणजे एन ऑफ झिरो काय आहे तिथं एन ऑफ आय घेतला आणि एन ऑफ आय हा कोणत्या कोणत्या लोकेशन ला आहे तर 0 आहे. नेक्स्ट वन एन ऑफ आय हा 1 नेक्स्ट वन एन ऑफ आय हा घेतला इथं 2 देन एन ऑफ आय इज इक्वल टू 3 आणि एन ऑफ आय इज इक्वल टू 4. आता त्याच्यामध्ये त्याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या डेटा व्हॅल्यूज कशा आहेत तर लिस्ट ऑफ व्हॅल्यूज आपण डिस्प्ले करणार. सो पहिली व्हॅल्यू जी आहे एन ऑफ आय ची लोकेशनची पहिली व्हॅल्यू आहे 1, दुसरी आहे 2, इथं आहे 3, इथं आहे 4 आणि इथं आहे 5. अशा 5 व्हॅल्यू आपण इथं डिस्प्ले करतोय. सो 5 व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी आपण इथे काय वापरणार तर पहिला इथं हा जो व्हेरिएबल डिक्लेरेशन केला आहे इथं व्हॅल्यू आपण काय केलं तिथं स्टोअर करून घेतलं. इथं व्हॅल्यू कसं स्टोअर केलं तर फर्स्ट
integer m of 5 is equal to 1, 2, 3, 4, 5. There is a 5 values initialized by the variable. So here variable declared variable name is n of 5. So declared variable is here integer n of n is an integer type of the variable, and we have to provide the size of arrays. So here I have mentioned here size, there is a 5. That means we can calculate the size, exactly size of variable of n of 5. That means we have assigned the, or we have to allocate the memory 2 into 5. That means they have fed the 10 bytes memory for the variable integer n of 5. In this memory location, firstly, 0 location, exactly 0 location, or lower index is created, there is a 1, 0. And this 0 location, they can hold the values of variable 1. And then now next one, second one is there, n of 5. So second address is there, n of I is equal to 1, 1. That means they have allocated the space, and this space they have stored in the value of 2. Then third one place is there, m of I is equal to 2, and that means they are to store the data values of 3. Last next one, 3, there is a hold, there can be accepted value by 4. And last one, there is a m of I, that means they are allocated memory index or per index is 4. That means there is a value held by the variable 5. So this type of the values held by the data variables or memory variables. Next one, we have to display the array elements. Firstly, we have to create the for loop. In this for loop, they are firstly allocate the memory space, and they are searched here. So I is equal to 0 and I less than equal to 4 I plus plus. Condition check here. Firstly, initialize the variable of values, and here variable values is I is equal to 0. That means I value is 0 and condition value is equal to less than equal to 4. That means condition is true, because I value 0 and condition value is 4. So here using the relational operator, and this relational operator can be compare 0 is less than equal to 4. That means condition is true. If the condition is true, then compiler goes to next one statement. It is also called as printf statement. Then this printf statement can be executed. Slash n %d. %d is a format specifier. They provide the message, or they are they can search the data values in store by the n of I. And first n of I value is here obtained by 1. So they will be displayed here 1. Then now next one, cursor will be implemented, or its next one incremented by the 1 values. Okay, so here I value is equal to 0 plus 1. That means they are obtained here 1. 1 less than equal to 4, that means condition is true. Ek ha 4 peksha lahan hai, condition true. Lagas kute gela printf madhe slash n % n of I. Ate ithe n of I kiti mihala, ithe n of I ha 1 mihala. Ek ha location chi value hai, ithe kiti display zali, doni value display zali. Then next one, first n of I ha increment mada. Ithe n of I kiti mihala ithe, n of I ha ithe 1 plus 1, there will be obtained here 2. आता 2 आणि 4 पेक्षा लहान आहे तर कंडिशन कशी आहे, कंडिशन ट्रू आहे. तर कंडिशन ट्रू झाली तर 2 आणि 4 पेक्षा लहान आहे, कंडिशन ट्रू. लगेच कुठे गेला स्लॅश एन % एम ऑफ आय, तर येतो एम ऑफ आय किती मिळाला, इथं 3 मिळाला. आता इथं हा किती झाला, डिस्प्ले 3. सो नेक्स्ट वन, आणखी काय ची व्हॅल्यू किती इन्क्रिमेंट झाली, 3 ने. आय ची व्हॅल्यू किती झाली, तर 3. ओके, 3 हा 4 पेक्षा लहान आहे, कंडिशन ट्रू. लगेच इथे ने 4 ची व्हॅल्यू मिसले झाली. आणखी एकदा आय ची व्हॅल्यू इन्क्रिमेंट झाली, आय ची व्हॅल्यू किती इथं 3 आणि 1. दॅट मीन्स देर विल बी डिस्प्ले हियर 4, 4 लेस दॅन इक्वल टू 4, कंडिशन इज ट्रू. देन डिस्प्ले प्रिंट एफ स्लॅश एन % एम ऑफ आय. सो इथे लास्ट वन ची व्हॅल्यू आहे किती डिस्प्ले झाली, का 5 ची व्हॅल्यू डिस्प्ले झाली. आणखी एकदा काउंटर ची व्हॅल्यू जर इन्क्रिमेंट झाली, तर इथं कंडिशन काय झाली, इथं 4 आणि 1 कंडिशन काय झाली, इथं फॉल्स. आणि जर ही कंडिशन फॉल्स झाली, तर लगेच हा इथं बाहेर पडतो, म्हणजे अशा पद्धतीचं आउटपुट आपल्याला मिळते. नाव नेक्स्ट वन, हेच प्रोग्राम जर आपण रिवर्स ऑर्डर ने यूज करू, ओके. सो दिलेल्या एक्झाम्पल आपण काय करू की रिवर्स ऑर्डर मेंटेन करूयात, आणि रिव्हर्स ऑर्डर ने हा प्रोग्राम आपण रायडाऊन करू. सो प्रोग्रामचे एक्झिक्युशन काय असेल किंवा कसं असेल, तर ते पाहूया हे एक्झाम्पल मध्ये. Firstly, for I is equal to 4,
pi greater than is equal to 0, pi plus plus. On here, pi is equal to 5, and here, pi less than equal to 1, pi minus minus. Pi minus minus. Then, print a slash n for %d and n of pi. Okay? So, last one, give go to get ch statement. Curly bracket close. Example मध्ये 1 2 3 4 5 ची व्हॅल्यू दिलेली आहे. त्या रिव्हर्स ऑर्डर ने आपल्याला डिस्प्ले करायचे आणि रिव्हर्स ऑर्डर मेंटेन करतोय कसा? क्लियर स्क्रीन प्रिंट एंड डिस्प्ले अरे एलिमेंट्स. तर अरे एलिमेंट्स आपण इथे डिस्प्ले करतोय. सो फॉर i ची व्हॅल्यू किती घेतली? तर फॉर i इज इक्वल टू 5 घेतला आणि i ची व्हॅल्यू कंपेअर केली, i इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1. इथं कंपेअर केला की 5 हा 1 पेक्षा मोठा आहे. तर कंडिशन काय आहे? तर ती कंडिशन ट्रू आहे. जर कंडिशन ट्रू असेल तर लगेच गेला प्रिंट एफ स्टेटमेंट मध्ये एन ऑफ आय. आणि इथं जर लास्ट वन लोकेशन जर व्हॅल्यू पाहिले तर तिथे किती आहे? तर पहिल्याला किती डिस्प्ले केली? 5. देन नेक्स्ट वन परत काय झाला की 1 ने डिक्रीज केली व्हॅल्यू. तर आता 1 ने डिक्रीज केली तर किती आहे? तर 5 वजा 1 बरोबर इथे किती मिळाले? 4. 4 हा 1 पेक्षा मोठा आहे. तर कंडिशन ट्रू लगेच इथे गेला. सेकंड वन व्हॅल्यू जी आहे ती डिस्प्ले केली 4. देन नेक्स्ट वन 1 ने आणखी डिक्रीज केली आणि किती आहे? तर 4 वजा 1 इथे किती मिळाले? 3. तर 3 हा 1 पेक्षा मोठा आहे. देन गो टू प्रिंट एफ स्लॅश एन परसेंटेज एन ऑफ आय. तर इथं थर्ड ह्या लोकेशनची जी व्हॅल्यू आहे तिथं व्हॅल्यू किती डिस्प्ले झाली? 3. बरोबर आणखी एकदा डिक्रीज केली तर इथे किती आहे? 3. 3 वजा 1 इथे किती मिळाले? 2. ओके, 2 टू ग्रेटर दॅन इज इक्वल टू 1 कंडिशन इज ट्रू. सो दे विल बी डिस्प्ले हियर 2 म्हणजे इथे किती मिळाले? 2. आणखी एकदा डिक्रीज केली तर आता किती आहे? तर 2 वजा 1. ओके, बोथ आर इक्वल्स. आणि बोथ आर इक्वल्स त्यावेळेस तिथे काय डिस्प्ले करेल? हा 1 ची व्हॅल्यू डिस्प्ले करेल. सो हा इथं 1 ची व्हॅल्यू डिस्प्ले केली. आणखी एकदा डिक्रीज केली तर इथं 1 वजा 1 केलं इथे 0 मिळाले. कंडिशन फॉल्स. कर्सर त्या एक्झिक्युशनमधनं बाहेर पडेल. ओके, स्टॉप हियर.